मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योजनेमध्ये वित्त विभागाने बदल केले असून आता कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त रकमेची वसुली केली जाणार आहे ही वसुली फेब्रुवारी दोन हजार तेवीस महिन्याच्या पगारातून केली जावी असेही आदेश वित्त विभागामार्फत देण्यात आलेले आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून किती कपात केली जाणार हे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा नमस्कार मित्रांनो राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये बदल करण्याबाबत वित्त विभागाकडून हा जी आर चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे ज्यानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन किंवा वर्गणीवर आधारित असलेली समूह वैयक्तिक अपघात योजना ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट स्कीम ज्यामध्ये गट अ ते गट ड मधले अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून फक्त तीनशे रुपये कॉन्ट्रीब्युशन घेऊन दहा लाखांचा विमा दिला जात होता पण सातव्या वेतन आयोगामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारात झालेली वाढ लक्षात घेता या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून विम्यासाठी कापल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात हा नवीन शासन निर्णय निर्गमित झाला आहे मित्रांनो नवीन आर्थिक वर्ष म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजनेमध्ये जर गट अकर्मचारी असेल तर पंचवीस लाख विमा संरक्षणासाठी त्याच्या पगारातून जी एस टी सहित आता वार्षिक आठशे पंच्याऐंशी रुपये वर्गणी किंवा कॉन्ट्रीब्युशनची वसुली केली जाणार आहे गट ब कर्मचाऱ्यांना वीस लाख विमा संरक्षणासाठी वार्षिक सातशे आठ रुपये आणि गट क व गट ड कर्मचारी यांच्या पगारातून पंधरा लाखांच्या विम्याकरिता वार्षिक पाचशे एकतीस रुपयांची वसुली केली जाणार असल्याचे या तक्त्यामधून समजते त्याचप्रकारे कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना ही योजना कधी लागू झाली आहे त्या कालावधीनुसार किती वर्गणी वसूल केली जाऊ शकते याची ही माहिती या जी आरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो या अपघात विम्याची वर्गणी कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी दोन हजार तेवीस या महिन्याच्या पगारातून केली जाईल आणि त्यानंतर दरवर्षी ही कपात करणे आवश्यक राहील ज्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती किंवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी लागू असेल अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ पदाचा विचार न करता अपघात विमा योजनेची वर्गणी जी वेतनश्रेणी असेल त्यानुसार घेण्यात यावी आणि लाभ लागू करावेत तसेच नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या अपघातापूर्वी जर ठरलेली वार्षिक वर्गणी योजनेच्या लेखाशीर्षामध्ये जमा नसेल तर कर्मचाऱ्याला योजनेअंतर्गत क्लेम करता येणार नाही व याची सर्व जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहणार आहे असेही या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्सकरिता आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र